फ्रेंड्स धारीतरी कोचिंग क्लासेस या यूट्यूब चैनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आपल्या यूट्यूब चैनल वर 12वी साठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ केस लॉ असेल किंवा एन्थाल्पी असेल थर्मोडायनामिक्स मध्ये चैप्टर मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ जो आहे ते अपलोड केलेले आहे। ठीक आहे, तर आता आपल्याला हा जो व्हिडिओ आजचा बनवायचा आहे तो आहे MSCET आणि NEET जे क्वेश्चन्स आपले एग्जाम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या क्वेश्चन्स वर। म्हणजे बऱ्यापैकी काय असतं की आपल्याला थिअरी समजते, थिअरी आपण बऱ्यापैकी हँडल करतो, बट आपल्याला माहिती आहे की आता 12वीच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रॅज्युएशनमध्ये एंटर करता त्यावेळेस तिथं त्या एंट्रीसाठी एक एंट्रन्स एक्झाम जे आपल्या आहेत CET असेल एंट्रन्स असेल सॉरी NEET असेल, तर याच्यासाठी आपल्याला काही क्वेश्चन जे आहेत त्या चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायला लागतात। प्रॉब्लेम असा असतो की थिअरी झाली पण हे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे आणि तो टायमिंग तो एक लिमिटेड आहे, पण एवढ्या कमी वेळेमध्ये आपण हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे। हे पहा, बऱ्यापैकी काही थिअरीज किंवा असे पॉईंट्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला ते पॉईंट समजलेलं नसतो आणि त्याच्यावर तो क्वेश्चन तर येतो, मग तो क्वेश्चन कसा सॉल्व करायचा। किंवा प्रॉब्लेम्स असतील तर प्रॉब्लेम्समधले क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, वेळ तर कमी आहे, जसं आपल्याला थिअरीमध्ये प्रॉब्लेम जर सॉल्व करायचा असेल तर तो आपण काय करतो, पूर्ण प्रॉब्लेम लिहून काढतो थिअरीमध्ये। बट असे प्रॉब्लेम्स NEET-मध्ये MSCET-सारख्या एक्झाममध्ये आपण हे कसं फेस करणार, तर याला वेगवेगळे शॉर्ट ट्रिक्स असतात आणि ते शॉर्ट ट्रिक्स आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये यूज करून ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात। ठीक आहे, तर आता आपण पाहूया तसेच काही क्वेश्चन्स आहेत, काही प्रॉब्लेम्स असतील छोटे मोठे आणि काही ऑडिटर पण क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर आत्तापर्यंत ज्यांनी आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या अगोदरचे काही व्हिडिओज जे आपण यूट्यूब चॅनलवर आपले टाकलेले आहेत ते नक्कीच पहा, आवडले तर नक्की त्याला लाईक पण करा। ठीक आहे, तर पहा आता हे जे क्वेश्चन्स आहेत नेमकं आपल्याला काय सांगतात आणि कसे सॉल्व करायचे आहे। सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ह्युमन बॉडी इज अन एक्झाम्पल ऑफ, क्वेश्चन काय आहे बघा, ह्युमन बॉडी इज अन एक्झाम्पल ऑफ। ऑप्शन्स आहेत ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम अँड नन ऑफ दिस। आपण थर्मोडायनामिक्समध्ये सुरुवातीला टाईप्स ऑफ सिस्टीम हा पॉईंट पाहतो, ज्याच्यामध्ये सिस्टीमचे तीन प्रकार आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम। तर ओपन सिस्टीममध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये जे मॅटर आहे किंवा एनर्जी आहे दोन्हीला एक्सचेंज करता येतं। क्लोज सिस्टीम जी असते यामध्ये मॅटर कॅनॉट बी एक्सचेंज, हीट विल बी एक्सचेंज। आणि आयसोलेटेड सिस्टीम जी असते या सिस्टीममध्ये मॅटर आणि एनर्जी या दोन्हींना सुद्धा आपल्याला एक्सचेंज करता येत नाही, बरोबर। मग आता हे जे ऑप्शन्स आहे की ह्युमन बॉडीच्या बद्दल आहे, ते ह्युमन बॉडीमध्ये आपण बघतो की एनर्जी विल ट्रान्सफर, इवन दॅट मॅटर विल ट्रान्सफर, घाम येतो आपल्याला। ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सचेंज सिस्टीम्स आहेत, मग याच्यात आपल्याला असं दिसतं की मॅटर एक्सचेंज होतं, देन बाहेरचं टेम्परेचर असेल तर बॉडी सुद्धा आपल्या बॉडी आपली जी बॉडी आहे ते बाहेरच्या टेम्परेचरला प्रॉपरली मॅनेज करते, म्हणजे टेम्परेचर एक्सचेंज होत असेल त्याच्यामुळे ती मॅनेज करते, बरोबर। याचा अर्थ असा की आपल्या बॉडीमध्ये एनर्जी आणि मॅटर ह्या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत ते एक्सचेंज होत आहेत, बरोबर। आणि म्हणून आपली बॉडी ही एक प्रकारची ओपन सिस्टीम आहे, तर आपलं अँसर या क्वेश्चनसाठी असेल ओपन सिस्टीम, अतिशय सोपाने सर। ठीक आहे, दुसरा क्वेश्चन, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इंट्रोड्यूसेस द कॉन्सेप्ट ऑफ, फर्स्ट ऑप्शन टेम्परेचर, प्रेशर, चेंज इन डायरेक्शन ऑफ द रिएक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। तर सगळ्यांनी सुरुवातीला जर क्वेश्चन सॉल्व करायचे असेल तर साहजिक थेरीज पूर्ण करावी लागते, तर फर्स्ट लॉ आपल्याला समजून घेतला पाहिजे की फर्स्ट लॉ काय आहे। सो फर्स्ट लॉ आहे की एनर्जी नाइदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, म्हणजे ही जी एनर्जी आहे ती एका वेळेस साठून पण ठेवता येत नाही आणि या एनर्जीला आपल्याला डिस्ट्रॉय सुद्धा करता येत नाही, म्हणजे युनिवर्समध्ये असणारी एनर्जी ही कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू दी अनदर फॉर्म, दॅट इज व्हॉट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। ओके, विच मीन्स दॅट कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इज पॉसिबल इन द केस ऑफ फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स। सो वी हॅव द ऑप्शन्स अबाउट दिस क्वेश्चन इज कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ओके, कारण तो प्रेशर बद्दल तर नाही आहे, टेम्परेचर बद्दल पण नाही आहे, इवन दॅट इट इज नॉट ॲक्च्युली ऑन द चेंज इन द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन, इट डिपेंड्स अपॉन द कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी अँड दॅट इज नॉट द अँसर, द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इज द फर्स्ट लॉ ऑफ वॉट थर्मोडायनामिक्स। तर हे आपलं सेकंड अँसर, सॉरी लास्ट ऑप्शन, हे सेकंड क्वेश्चनचं अँसर आहे। आता पहा तिसरा क्वेश्चन आहे, अ सिस्टीम हॅज इंटरनल एनर्जी इक्वल टू U1, सिस्टीम इंटरनल एनर्जी याची जी आहे की U1 अशी कन्सिडर केलेली आहे, त्यानंतर आहे 600 U1 असं म्हटलेलं आहे, 600 जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम, म्हणजे त्याच्यावर
साधारणतः 600 वर एवढं झालेला आहे. वेन 450 जूल ऑफ हीट इज लॉस, जर त्या सिस्टीममधून 450 जूल लॉस हीट जी आहे ती लॉस झाली तर त्याची फायनल एनर्जी किती असेल. म्हणजे याच्यावर वर्क झालं, ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमवर वर्क होतं ते वर्क पॉझिटिव्ह असतं बरोबर, आणि त्याच्यातून जर हीट लॉस असेल तर ती मायनस होते. म्हणजे 600 मधून 450 मायनस होणार आहे. U1 ही त्याची इंटरनल एनर्जी आहे. सो U1 मग राहिले शिल्लक किती बघा, 600 - 450 इज इक्वल टू 150. सो 150 शिल्लक आहे अँड देअर इंटरनल एनर्जी इज U1. सो फायनल जी काही एनर्जी त्याच्याकडे शिल्लक राहिलेली किती राहणार, U1 + 150. सो वी हॅव द ऑप्शन, दॅट क्वेश्चन इज U1 + 150. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, U1 + 150. लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन मध्येच आन्सर पण सापडतात. जर आपल्याला हे काहीच माहीत नसेल तर आपण लॉजिकली हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, बट स्टील याच्यामध्ये असं काही लॉजिक वापरण्यासारखं नाही आहे. मोठे ब्रॉड क्वेश्चन्स, ब्रॉड एक्झाम्पल्स असतील, जे काही न्युमेरिकल्स असतील त्याला आपण मे बी समटाईम्स लॉजिक यूज करतो, बट लॉजिक यूज करताना लक्षात घ्यायचं आहे की तो प्रॉब्लेम्स आणि ते पर्याय त्याच्याशी याच्यामध्ये काय रिलेशन आहे, ठीक आहे, तरच ते लॉजिक यूज करायचं, अदरवाईज लॉजिक काम करत नाही. ओके, सो वी हॅव द 3 क्वेश्चन्स लक्षात आले आपल्याला, ठीक आहे. पहा पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4. इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस डज द एन्ट्रॉपी डिक्रीज, म्हणजे याच्यापैकी अशी कोणती प्रोसेस आहे ज्यामध्ये एन्ट्रॉपी डिक्रीज होते, कमी होते. फर्स्ट ऑफ ऑल एन्ट्रॉपी काय असते हे पण माहीत असणं गरजेचं आहे. एन्ट्रॉपी कशाला म्हणायचं, एन्ट्रॉपी मीन्स रँडमनेस. एन्ट्रॉपी कशाला म्हणायचं आहे आपल्याला, एन्ट्रॉपी म्हणजे रँडमनेस. रँडमनेस मीन्स पार्टिकल जे आहे ते रँडम मोशनमध्ये जातात, त्याला म्हणायचं रँडमनेस, ठीक आहे. मी नेहमी सांगत असतो रँडमनेस म्हणजे थोडक्यात एक अशी अवस्था की तुम्ही जेवायच्या सुट्टीत आहात किंवा शाळा भरण्यापूर्वीची कंडिशन विद्यार्थ्यांची असते, दॅट स्टुडंट्स जे आहेत ते इकडे तिकडे पसरलेले असतात, इकडे तिकडे चर्चा चालू असते, विच इज कॉल्ड रँडमनेस. पण ज्यावेळेस एक प्रार्थनेची बेल होते त्यावेळेस ते विद्यार्थी एका जागेवर रांगेत उभे व्हायला लागतात. ज्यावेळेस परत सावधान म्हटलं जातं त्यावेळेस एकदम स्ट्रेट सगळे विद्यार्थी एका लाईनमध्ये तुम्हाला दिसतील आणि शांत दिसतील, विच इज अ व्हेरी असे आपण त्याला म्हणूया की नॉन क्राऊडिंग थिंग्स. म्हणजे तिथं गर्दी झालेली नसेल, काही नसेल, काही नसेल, सगळे एका रांगेत एका लाईनमध्ये असेल, लाईक शेप ऑफ द मॉलिक्युल्स या पद्धतीनं, ठीक आहे. तर रँडमनेस म्हणजे पार्टिकल्स इकडे पसरणे, त्याला म्हणायचं रँडमनेस, आणि रँडमनेस म्हणजेच त्या मॉलिक्युलची एन्ट्रॉपी. तर आपला जो क्वेश्चन आहे तो म्हणतो इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस डज एन्ट्रॉपी डिक्रीज, म्हणजे याच्यामध्ये कोणती प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एन्ट्रॉपी कमी होईल. एन्ट्रॉपी कमी होईल म्हणजे रँडमनेस त्या ठिकाणी कमी झाली असेल, ठीक आहे. मग आता पहिला जो आपला ऑप्शन आहे तो आहे डिझोल्युशन ऑफ NaCl इन वॉटर. NaCl हे सॉलिड आहे, ते जर पाण्यामध्ये टाकलं की त्याचं एक सॉल्ट फॉर्म होईल, ठीक आहे. सो सोल्युशन तयार होईल म्हणजे सॉलिड कन्वर्टेड इन टू द लिक्विड असं होतं. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची वाफ होणे, पाणी हे लिक्विड आहे त्याची वाफ होईल तिथं सुद्धा एन्ट्रॉपी वाढेल, तिथं सुद्धा एन्ट्रॉपी वाढेल. कारण सॉलिडकडून लिक्विडकडे गेलं की एन्ट्रॉपी काय होतं असते, वाढत असते. तिसरं ऑप्शन आहे कन्वर्जन ऑफ CO2 गॅस इन टू ड्राय आईस. CO2 गॅस आहे म्हणजे गॅसची एन्ट्रॉपी साहजिक जास्त असते सॉलिड आणि लिक्विडपेक्षा. गॅसचं कन्वर्जन ड्राय आईसमध्ये होतं, कोरडा बर्फ त्याच्यामध्ये गॅसचं कन्वर्जन होतं, म्हणजे गॅस हे सॉलिडकडे चाललंय, म्हणजे एन्ट्रॉपी कसं यायला लागली. आणि चौथं ऑप्शन आहे वेन डझन ऑफ मार्बल्स आर ड्रॉप ऑन द ग्राउंड. मार्बल म्हणजे आपले जे लहानपणी गोट्या खेळत असतो ना, त्या गोट्या जो अशा हातामध्ये घेतल्या तो खाली फेकल्या, हातामध्ये घेतल्या म्हणजे रँडमनेस कमी असेल, खाली फेकल्यानंतर त्याची रँडमनेस वाढली, म्हणजे इथं सुद्धा एन्ट्रॉपी काय होते वाढते चौथ्या ऑप्शनमध्ये. तर आता जो थर्ड ऑप्शन आहे ज्यामध्ये गॅस कन्वर्ट इन टू ड्राय आईस, म्हणजे तिथं एन्ट्रॉपी काय होते डिक्रीज होते, ठीक आहे. सो आपलं जे आन्सर आहे ते आहे थर्ड ऑप्शन. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, एन्ट्रॉपी इज मॅक्सिमम इन केस ऑफ. एन्ट्रॉपी मॅक्सिमम कुठं असायला पाहिजे, ठीक आहे, कुठं असायला पाहिजे बघूया. स्टीम पहिलं, दुसरं वॉटर ऑफ वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस, तिसरं वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस, आणि चौथं मर्क्युरी. मर्क्युरी हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं नॉर्मल टेम्परेचरला, इट इज अ मेटल बट लिक्विड फॉर्ममध्ये आहे. त्याच्यानंतर वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस लिक्विड फॉर्ममध्ये आहे, 0 डिग्री सेल्सिअस म्हटलं की आईस असणार आहे. इथं लिक्विड आहे, इथं लिक्विड आहे, सॉरी इथं सॉलिड आहे, इथं लिक्विड आहे, इथं पण लिक्विड आहे. आणि इथं जी कंडिशन आहे स्टीम म्हणजे गॅस, गॅसमध्ये सारी एन्ट्रॉपी जास्त असणार ॲज कम्पेअर टू दी वॉटर लिक्विड अँड द सॉलिड. सो आपलं जे काही उत्तर असेल ते असेल फर्स्ट आन्सर, स्टीमची एन्ट्रॉपी जास्त असणार आहे त्या तिन्हीच्या कम्पेरिझन. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, हायेस्ट एन्ट्रॉपी इज, हायेस्ट एन्ट्रॉपी याच्यामध्ये कुणाला असणार आहे.
ठीक है, हाई एनर्जी म्हणजे जास्त रँडमनेस कोणामध्ये असेल बघा, हायड्रोजन व्हिच इज अ गॅस, वॉटर इज लिक्विड, ग्राफाइट इज सॉलिड, मर्क्युरी इज लिक्विड. सो हे लिक्विड आहे, ठीक आहे, हे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे, बट हे काय दिसते आपल्याला गॅस, आणि गॅसची एंट्रोपी सॉलिड आणि लिक्विडपेक्षा जास्त असते, म्हणून आपलं जे आन्सर ते काय असणार आहे, हायड्रोजन. तर पहा आपल्याला हे जे आपले काही क्वेश्चन्स आहेत सीईटी नीटचे, ते अशाच पद्धतीने एक प्रॉपर स्टडी करून आपल्याला सोडवायचे असतात. नेहमी लक्षात ठेवायचं, एक पॉईंट पूर्ण झाल्याच्या नंतरच ते क्वेश्चन सॉल्व करा, त्याच्यावर डिपेंड्स असणार आहे. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही एक क्वेश्चन घ्या आणि सॉल्व करा असं मी म्हणत नाही आहे. मी म्हणतोय की तुम्ही एक टार्गेट पॉईंट घ्या, जो तुम्ही रोजच्या स्टडीला घेता तेवढाच पॉईंट घ्यायचा, त्याच्यावर किती क्वेश्चन्स तुम्हाला वेगवेगळे सापडत आहेत ते सगळे सॉल्व करायचे. म्हणजे एक्झाममध्ये कशाही स्वरूपात जरी क्वेश्चन आला तर तो तुम्हाला सुटेल, कारण तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व केलेले असतील आणि त्या ठिकाणी तुमचं एक पॉईंट कम्प्लीट झालं असेल, मग किती हजार वेगळे क्वेश्चन टाकू द्या तरी सुद्धा आपल्याला ते सॉल्व करता येऊ शकतात. ओके, म्हणजे एक पॉईंट तुमचा असा प्रिपेअर झाला पाहिजे, त्याच्यावर हजार जरी क्वेश्चन टाकले तरी ते आपल्याला सॉल्व करता येऊ शकता. ओके, या पद्धतीने आपल्याला आपला जो एम एस सी डीचा जो काही क्वेश्चन पॅटर्न आहे सॉल्व करण्याचा तो करायचा आहे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्वेल्थचे जे काही व्हिडिओ आणखीन अपलोड करणार आहोत त्यासुद्धा व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीने काही पॉईंट्स आणि त्याच्यावर असणारे क्वेश्चन्स अपलोड करणार आहे. ठीक आहे.